आणि आता खेळ अंतिम टप्प्यात आलाय. तीनही प्रेमवीर जोड्या माझ्या सोबत आहेत आणि आता बघायचंय की कुठली जोडी जिंकणार पैठणी, म्हणजेच कुठल्या जाऊबाई होणार पैठणीच्या विजेत्या. रस्सीखेच हा गेम खेळणार आहोत. दोनही जाऊबाईंनी दिलेल्या रेषांवरती उभा राहायचंय आणि आता तुमच्या हातात देतोय ही रस्सी. ही घ्या तुमच्या बाजूची, बॅलन्स करून घ्या, यांना कमी त्यांना जास्त, नंतर ऐकून घेतलं जाणार नाही. घेतलं थांबा, आता खेळ खरा सुरू होणार आहे. कारण या खेळात आणखीन एक खेळाडू आहेत, त्या म्हणजे सासूबाई. सासूबाई, तुम्ही दोघींपैकी कुणालाही मदत करू शकता, तुम्ही मदत मागू शकता. आणि तुम्हाला वाटलं की इकडे बळ कमी पडतंय यांना मदत करा, इकडे बळ कमी पडतंय यांना मदत करा, वाटतंय की हे आवडतायत तर यांना करा, हे आवडतायत त्यांना करा, तुम्ही ठरवायचंय. वेळ आहे एक मिनिटाची आणि एका मिनिटात ज्या जाऊबाई जास्तीत जास्त वेळा आपल्या हद्दीत दुसऱ्या जाऊबाईंना खेचून आणतील त्या असतील या राऊंडच्या विजेत्या. समजलंय? तयार? तुमची वेळ सुरू होतीये आता. सुरू 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 सुरू. लवकर लवकर कुणाला तरी गेला मदत करा. अरे इकडे इकडे धुवून क्या बात, लवकर लवकर लवकर. आणि आता अंतिम निकाल माझ्या हातात आलाय. आतापर्यंत प्राथमिक फेऱ्यांमध्ये धाकट्या जाऊबाईंना होते एकूण 60 गुण. वा. आणि आतापर्यंत प्राथमिक फेऱ्यांमध्ये थोरल्या जाऊबाईंना होते एकूण 50 गुण. रस्सीखेच झाली तेव्हा तुम्ही यांना एकदा इकडे ओढून घेतलं, याचा अर्थ +10 म्हणजे यांचेही झालेत एकूण 60 गुण. याचाच अर्थ 60 आणि 60 अशी स्पर्धा आतापर्यंत टाय झालीय. आता काय होणार, टाय होणार. अजून एक गंमत माझ्याकडे बाकी आहे, ती म्हणजे सासूबाईंचे बोनस गुण. आणि आता बघूयात, ज्यांचं नाव असेल अर्थातच ते असतील आजच्या भागाच्या होम मिनिस्टर. आणि सासूबाईंनी बोनस गुण दिलेले आहेत. त्या सुनबाईंचं नाव आहे, त्या जाऊबाई आहेत, त्यांनी पैठणी जिंकली आहे, त्या आहेत थोरल्या जाऊबाई. उपविजेत्या बहिणींना मिळते झी मराठी तर्फे ही भेट. आणि आजच्या होम मिनिस्टर राजश्री बहिणींना मिळते पैठणी. सासूबाई विजेत्या बहिणींना तुम्हीच पैठणी नेसवा आता. ओहो. आजच्या भागात तर बुवा मला खूप मजा आली. काय म्हणता काकू, तुम्हाला पण मजा आली? मग मला कळवा तुम्हाला एपिसोड कसा वाटला. त्यासाठी आमचा पत्ता आहे होम मिनिस्टर जाऊबाई जोरात झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेल द्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल ZMJBJ स्पेस तुमचं नाव, स्पेस तुमच्या विभागाचं नाव, स्पेस शहर, आणि पाठवायचं आहे 57575 वर. भेटूयात एका नव्या कोऱ्या पैठणीसह एका नवीन घरी. पुढच्या भागात बघायला विसरू नका होम मिनिस्टर जाऊबाई.